सड़क सुरक्षा अभियान के अंतर्गत गुरुवार को यातायात विभाग व शहर पुलिस विभाग की ओर से शहर के स्कूली छात्रों के लिए चिल्ड्रंस पार्क में चित्रकला प्रतियोगिता का आयोजन किया गया था। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में पुलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय व यातायात पुलिस उपायुक्त चिन्मय पंडित उपस्थित थे। इस प्रतियोगिता में स्कूली छात्रों ने बड़ी संख्या में सहभाग लिया। शहर में चल रहे अभियान के बारे में हमारी टीम ने चिन्मय पंडित से बात की तो उन्होंने बताया कि इस अभियान के बारे में बच्चों में जानकारी मिलनी चाहिए क्योंकि वे देश का भविष्य है। 31वां रस्ता सुरक्षा अभियान पूर्ण राज्य नवे तो पूर्ण देशभरात वेगवेगळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट वेगवेगळ्या कंपनीज प्राइवेट कंपनी हे सर्व साजरा करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूरमध्ये मध्यवर्ती भागात जे आपलं ट्रॅफिक पार्क आहे अशा ठिकाणी आम्ही चित्रकला स्पर्धा घेतली होती। तसंच मोटरबाईक रॅलीचं देखील आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये जवळपास मोटरबाईक रॅलीमध्ये 4 ते 5 इंजिनिअरिंग कॉलेजेसचे विद्यार्थी होते आणि जवळपास 10 ते 15 शाळांचे विद्यार्थी चित्रकला स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून आमचे डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय पोलीस आयुक्त नागपूर हे उपलब्ध होते। RTO डिपार्टमेंटचे तसेच सर्व शाळांचे पदाधिकारी आमचे सर्व अधिकारी उपस्थित होते। अत्यंत उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम साजरा होतो आहे आणि ह्याचा मूळ जो उद्देश आहे की लहान मुलांमध्ये ट्रॅफिक अवेअरनेस हा वाढावा कारण आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे जबाबदार नागरिक होणार आहेत तर त्यांना आजपासूनच जर ट्रॅफिक नियमांचे महत्त्व आणि ॲक्सिडेंटमुळे होणारे नुकसान याबाबत जर जनजागृती झाली तर उद्याचे जबाबदार नागरिक म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करतील।